हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नमस्कार. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ती पानं आहेत अळूची, छोटी छोटी पानं आहे. मग ती मी काय थापून करणार नाही, चिरून करणार आहे. आणि ही डाळ घेतली, मिक्स डाळ घेतली मी, मुगाची, तुरीची, मसूरची, चण्याची आणि हिरवे अख्खे मूग पण आहेत. ह्या सगळ्या मी डाळ आणि उडदाची पण डाळ आहे त्यात. हे पा, सगळ्या डाळी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि भिजत घातलेली 4-5 तास. तर आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. तर ना हे प्रथम ना ही देठ काढून घ्यायचे. अळूच्या पानांच्या वड्याची हे माझी ती 4थी रेसिपी आहे. जरूर पहा नंदा कारंडे YouTube.com ला. खूप छान वड्या होतात. हे ना आपण बारीक कापून घेणार आहोत पानं. तर हे ना आता आपलं चिरून झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरला डाळ भिजवलेली मिक्सरला आपण वाटणार आहोत. सगळं एकदम बसणार नाही म्हणून आपण थोडी थोडी डाळ वाटणार आहोत. त्याच्यासोबत आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि ह्या 5-6 हिरव्या मिरच्या, लसणाचा एक अख्खा गड्डा, त्याच्यासोबत जिरं. हे सर्व आपण मिक्सरला वाटणार आहोत. हे बघा, हे वाटलेले बघा डाळ. जे जास्त एकदम पातळ नाही केले, ओबड धोबड वाटलेली, थोडीशी जाडसर ठेवलेली. तर हे सर्व आपण ना मिक्स करणार आहोत. हे सगळं ना आता हे मिक्स केलेलं आहे. तर आता हे चिरलेलं ना अळू सगळं ह्याच्यात आपण टाकणार आहोत. आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यात टाकणार आहोत आपण 1 चमचा हळद. आणि हे चवीपुरतं मीठ. हे सर्व आपण मिक्स करणार आहोत. आणि आता हे ना आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. आता हे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे.
पांच मिनटावरती झाकून ठेवणार आहोत. आता हे आपलं पांच मिनटं झालेलं आहे, तर आता आपण ह्याला थापणार आहोत. हे सगळं तर हे सर्व एकसारखं पसरलेलं आहे. आता इथे ना मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आता हे ना चाळणी ह्याच्यावर ठेवणार आहोत वड्यासाठी, आणि ह्याच्यावर आपण झाकण लावून ठेवणार आहोत. ह्याला ना आपण झाकण लावून ठेवणार आहोत शिजेपर्यंत. आता हे आपलं झालेलं आहे गरमच आहे अजून. हे ना आता काढून आपण 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता ना आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत. ह्याच्या ना आपण वड्या आता काढलेल्या आहेत. तेव्हा हे ना आपण हे चालू फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा आता ना हे आपल्या झालेल्या आहेत वड्या. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघ किती छान झाले मिरची डाळीच्या.
टाकून पण किती छान होतात. चवीला पण तितक्या छान आहेत. ना थापायची झंझट ना वळकटी करायची झंझट.